नमः विद्यार्थी मित्रांनो मागील व्हिडिओमध्ये आपण धन्य तौ दातृ याचकौ या पाठाच्या पूर्वज्ञानाची संकल्पना जाणून घेतली आता या व्हिडिओमध्ये प्रत्यक्ष या पाठामध्ये काय सांगितलेलं आहे ते या प्रस्तावनेद्वारे आपण जाणून घेऊया पहा आपल्या पाठ्यपुस्तकात दिलेली ही प्रस्तावना महाकवी कालिदास विरचितम रघुवंशम इति महाकाव्यम प्रसिद्धम एव तत्र पञ्चमी सर्गे महाराजस्य रघुः हो जीवने घटितं प्रसंगं कविः वर्णयति रघुः हो विश्वजित यज्ञं अकरोत् अस्मिन् यज्ञे सह सर्वं धनं दानरूपेण अयच्छत् रिक्तकोषः च अभवत् तदा एव कौत्सः नाम युवाछात्रः तत्र आयतः गुरवे दक्षिणाम् दातूम सह धनं भैच्छत् स एव प्रसंग अत्र वर्णित हो। महाकवी कालिदास विरचिता इति महाकाव्यम प्रसिद्धम एव अर्थातच महाकवी कालिदास यांनी रचलेलं रघुवंश हे महाकाव्य प्रसिद्धच आहे आता हे महाकवी कालिदास कोण असा प्रश्न आपल्याला पडतो तर महाकवी कालिदास ज्यांना प्रत्यक्ष सरस्वतीचा वरदहस्त प्राप्त झालेला आहे संस्कृत साहित्यामध्ये ज्यांनी आपल्या साहित्य कलाकृतींनी अग्रगण्य स्थान के प्राप्त केलेले आहे असे हे महाकवी कालिदास संस्कृत साहित्यामध्ये महान कवी नाटककार म्हणून जे व्यापक रूपाने ओळखले जातात हजारो वर्षापासून ज्यांचे साहित्य हे सर्वांसाठी प्रेरणादायी ठरलेले आहे असे हे कालिदास उपमा कालिदासस्य उपमा अभ्यासाची तर कालिदासांची अशी उक्ती ज्यांच्याविषयी प्रसिद्ध आहे ज्यांच्या संस्कृत साहित्यामध्ये सात कलाकृती प्रसिद्ध आहेत या सात कलाकृतींनी जणू ज्यांनी आपल्या संस्कृत साहित्यामध्ये प्रथम स्थान मिळवलेलं आहे अभिज्ञान शाकुंतलम मालविकाग्नी मित्रम विक्रमर वशियम ही तीन नाटके कुमारसंभ रघुवंश कुमारसंभव ही दोन महाकाव्य ऋतुसंहार मेघदूत ही दोन खंडकाव्य अशा या सात कलाकृतींनी ते आजही अजरामर आहेत यांच्या अभिज्ञान शाकुंतलम या नाटकाविषयीची ख्याती जाणून घ्यायची तर मानवी जीवनाचे हुबेहूब वर्णन आणि अप्रतिम निसर्ग सौंदर्य ज्यांनी आपल्या साहित्यामध्ये किंवा या नाटकामध्ये निर्माण केलेलं आहे त्याचबरोबर अभिज्ञान शाकुंतलम हे नाटक पृथ्वीवरून सुरू होऊन स्वर्गामध्ये ज्याची समाप्ती होते या नाटकाची महती अजूनही जाणून घेण्यासारखी आहे त्याचं एक विशेष म्हणजे जर्मन कवी गटे यांनी जेव्हा हे नाटक वाचलं तेव्हा या नाटकाची प्रत अक्षरशः डोक्यावर घेऊन त्यांनी नृत्य केलं अशी या नाटकाची ख्याती आहे त्याचबरोबर त्यांचं रघुवंश हे महाकाव्य कुमारसंभव हो हे महाकाव्य कुमारसंभवाच्या तुलनेत रघुवंश हे अधिक व्यापक प्रमाणात ओळखले जाते महाकाव्यामध्ये एकूण एकुन, एकोणावीस सर्ग आणि रघुकुळातील अठ्ठावीस राजांचे वर्णन त्यांनी केलेले आहे त्याचबरोबर या महाकाव्यामध्ये त्यांनी अनेक प्रसंग आणि विविध पात्र यांचे हुबेहूब वर्णन केलेले आहे त्याचबरोबर श्रद्धा संस्कृती या नाटकाचे या सर्वांचे दर्शन आपल्याला या महाकाव्यात घडून येते या महाकाव्याविषयी जाणून घ्यायचे तर यातील रघुवंश या, या महाकाव्यातील पाचवा सर्ग या पाचव्या सर्गातील एक घटना आपल्याला धन्यवतो दातृ याचकव या गद्यवेचामध्ये पाहायला मिळते यामध्ये पाचव्या सर्गातील एक रघुराजाच्या जीवनातील प्रसंग वर्णन केलेला आहे तो असा की ज्यावेळेस रघुराजा विश्वजित यज्ञ करतो तेव्हा या यज्ञामध्ये तो आपलं सर्वस्व दान करतो संपूर्ण धन दान करतो आणि रिक्तहस्त होतो त्याच वेळेस एक कौत्स नामक युवक त्या ठिकाणी भिक्षा मागण्यासाठी म्हणजेच आपल्या गुरुला गुरुदक्षिणा देण्यासाठी त्याच्याकडे याचक रूपाने येतो आणि या याचकाला आता परत कसं पाठवायचं म्हणून रघुराजा त्याला आश्वासन देतो की मी निश्चितच तुला मदत करतो तोच हा प्रसंग आपल्याला तो दातृ याचक या गद्यवेच्यामध्ये दिलेले आहे तर प्रत्यक्ष पाठ आपण पुढील व्हिडिओमध्ये अभ्यासूया धन्यवाद